शौचालयात पाणी नाही, दिवे नाही, स्वच्छतेचं तर विचारूच नका. ही परिस्थिती कुठल्या गावची नव्हे तर मुंबईतल्या वांद्र्यातील आहे. नागरिकांसाठी शौचालय आहेत पण ते कसे वापरावेत असाच प्रश्न सध्या वांद्रे पूर्वेकडच्या सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पडलाय. या 40 अंदाजे 200 घर आहेत आणि शौचकूपी फक्त 24, महिलांसाठी 12 आणि पुरुषांसाठी 12. पण महिलांसाठी असलेल्या 12 शौचकूपींपैकी केवळ 2 वापरण्यायोग्य आहेत. अशीच परिस्थिती पुरुषांच्या शौचालयाची देखील आहे. शिवाय ड्रेनेज लाईन देखील खराब असल्यानं इथल्या घरांमध्ये तेच सांडपाणी शिरतं आणि याच सगळ्या परिस्थितीवर इथल्या स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 10 झाल्यामुळे ते त्रास आहे बाथरूमचा. आम्ही प्रत्येक वेळी बीएमसीला कंप्लेंट केली तरी काही त्यांनी दात न घेता आम्ही स्वतः पैसे काढून स्वतः साफ कर्मचाऱ्यांना बोलवून साफ करून घेतो. आणि प्लस पावसापाण्याचं पण गटर लाईन तुंबून वगैरे सगळं त्रास, कचरापट्टीचा त्रास आजूबाजूला. कारण आमची म्हातारी माणसं आहेत, 5 लिटरचा डबा घेऊन आम्ही जर त्या संडासला गेलो तर एकही संडास चांगला आहे नाही. मग त्याला काय उपाय करायचा? कारण आम्ही प्रायव्हेट पैसे काढून आम्ही धुण्यासाठी बाई ठेवलेली आहे, ती पण 4-8 दिवस येत नाही. मग आता कंप्लेंट कोणाकडे करायची? हा, आमच्या इथे म्हणजे लेडीजचे 12 संडास आहेत आणि पुरुषांचे पण 12 संडास आहेत. पण खूप वर्ष तिथे असं म्हणजे कोणाला म्हातारी माणसं असो आम्ही असो कधीही आम्हाला साफ संडास दिसत नाही. आणि म्हातारी माणसं पण जातात तर त्यांना वरती चढायचा पण खूप त्रास आहे. तर आम्ही खूप वेळा असं संडासाचं म्हणजे मागणी केली पण इथे कोणी आम्हाला दिली नाही. त्याचप्रमाणे आमच्या इथे गटर लाईन पण खूप छोटे आहेत आणि पावसातून एवढा पाणी भरतं ना, तर लहान मुलांना शाळेत जाताना पण एवढा त्रास होतो, तर एवढ्या पाण्यातून त्यांना जावं लागतं. आणि त्या पाणी साचल्यामुळे आमच्या इथे मच्छर पण भरपूर होतात. पण इकडे बीएमसीवाले काय धूर म्हणजे मच्छर पण मच्छरचं ते धूर घेऊन पण येत नाही ना. आले तरी अर्ध्यातच इथे आल्याच्या नंतर संपतं सांगतात. मग आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीला आम्ही म्हणजे सामोरं जायचं. बेस्ट म्हणून आहे इथे समोर बाथरूम पण आहे आणि आमचं ड्रेनेज सिस्टम काहीच चांगलं नाही आणि हाईट नसल्यामुळे पाणी पावसाळ्यामध्ये घरामध्ये ओव्हर फुल होऊन घाण पाणी वगैरे सगळं आमच्या इथे आजूबाजूला सगळ्यांच्या घरामध्ये येतं. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना, मुलांना, छोट्यांना सगळ्यांना आजारच सामोरे जावं लागतंय. पावसामुळे तर खूप आजार पण वगैरे वाढतात. स्थानिक पातळीवर शिवसेनेकडून याच परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेत. वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली गेली. त्या संदर्भात विभागातील शिवसेनेचे शाखा प्रमुख राहुल मेतरी यांनी माहिती दिली. ह्या इकडचे बाथरूमात 30 उपस्थित आहे म्हणजे आहेत तिकडे, तर त्यांना कुठलंही मेंटेनन्स नाही आहे, साफसफाई नाही आहे. जोपर्यंत आपण बीएमसी अधिकाऱ्यांना भेटत नाही, त्याच्यावर आपण त्यांना ती माहिती देत नाही, तोपर्यंत स्वतःहून ते लोक कधीही त्या गोष्टीचं निवारण करायला येत नाही. आणि ते बाथरूम 30 जुने असल्यामुळे आज तिकडच्या जे आजूबाजूची घरं आहेत त्यांचे घरात त्यांना खालून पाणी पाझरत आहे. माझं म्हणून मी असं बोलत नाही, पण आता स्थानिकांनीच मला या गोष्टीची माहिती दिली की सर इथे शील्ड कधीच बाहेर म्हणजे साफ केलेली नाही आहे, मळ कधीच बाहेर काढलेला नाही, त्यामुळे ते त्रास जास्त होतोय. स्थानिक माजी नगरसेविका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. आता मूलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी जर का इथल्या स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असेल तर मनपा प्रशासनाचा कारभार निम्मय असं म्हणावं लागेल. पालिका प्रशासन आता तरी सिद्धार्थनगर वासियांच्या शौचालयाचा प्रश्न सोडवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, वांद्रे.